मित्रांनो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं दुसरं उपयोजन आपण बघतोय तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. बघा काय सांगतं आपलं प्रमेय, तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तराएवढे असते. म्हणजे आता आपण हे आकृतीवरून समजून घेऊ. आता बघा T1 आणि T2 या दोन छेदिका आहेत, L, M आणि N या तीन समांतर रेषा आहेत. या तीन समांतर रेषांना T1 या छेदिकेने T1 ही छेदिका A, B, C अनुक्रमे तीन ठिकाणी छेदते. T2 ही छेदिका P, Q, R या ठिकाणी छेदते. तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की या तीन समांतर रेषांना T1 या छेदिकेने छेदल्यामुळे हे जे आंतरछेद तयार झाले, कोणते आंतरछेद, AB, BC हे आंतरछेद तयार झाले. त्याचबरोबर T2 या छेदिकेमुळे PQ, QR हे आंतरछेद तयार झाले. तर या तीन समांतर रेषांवर या T1 या छेदिकेमुळे जे आंतरछेदाचे गुणोत्तर आहे म्हणजे AB छेद BC हे जे गुणोत्तर आहे, हे गुणोत्तर याच तीन समांतर रेषांवर दुसऱ्या छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणाऱ्या आंतरछेदांच्या गुणोत्तराएवढे असते. म्हणजे AB छेद BC बरोबर PQ छेद QR. थोडक्यात AB छेद BC हे जे गुणोत्तर असेल तेवढंच PQ छेद QR सुद्धा असेल. आता आपण यावर एक उदाहरण बघू. आता बघा एक आकृती दिलेली आहे आपल्याला, यामध्ये जर AB समांतर CD समांतर EF तर AC किंमत काढा व AE काढा. या ठिकाणी AB समांतर CD समांतर EF तर आपल्याला AC किंमत काढायची आहे आणि AE ची किंमत काढायची आहे. यामध्ये बघा AC अंतर 12 दिलेले आहे, BD 8 आहे, DF 4 आहे आणि CX किती आपल्याला काढायचे. आता बघा तीन समांतर रेषा व त्यांची छेदिका यांच्या गुणधर्मानुसार मित्रांनो आपण आता गुणधर्म बघितला तर गुणधर्म काय सांगतो आपल्याला की BD छेद DF बरोबर AC छेद CE असा गुणधर्म आहे. आता याच्यामध्ये आपण किमती भरू. BD ची किंमत आहे आपल्याकडे 8 छेद DF 4 बरोबर AC 12 छेद सी एक्स. याचा तिरकस गुणाकार करू, 8 × x बरोबर 12 × 4. यावरून x बरोबर 12 × 4 छेदाला हे 8. आता इथे आपण भाग घेऊ. बघा 4 × 4 = 8 आणि 2 × 2 = 12. म्हणजे बघा या ठिकाणी x ची किंमत किती आहे, 6. पुढे आपल्याला काय विचारलेले, एक्सच्या किमती बरोबर AE ही किंमत आपल्याला काढायची आहे. आता AE ची लांबी काढण्यासाठी AE बरोबर AC अधिक C. AC ची लांबी आपल्याला दिली आहे 12 आणि CE ची लांबी x. x ची किंमत आपण आता काढली 6. 12 × 6 बरोबर 18 म्हणजे AE बरोबर 18 ही किंमत आपल्याला मिळाली.